भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल नवी मुंबई माथाडी भवन यांचे भव्य स्वागत सत्कार आणि शुभेच्छा समारंभ आयोजित केलाय. ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जतन करीत त्यांची देहधोरणे आणि स्वप्न उराशी बाळगून त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे धडाडीने कार्य करीत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा बहुमान करीत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याचं नियुक्ती पत्र दिलंय. या पदाची जबाबदारी पार पाडत असताना नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील योगदान तसेच स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा लाभलेला वारसा आणि शिकवण उपयुक्त पडेल असे नियुक्तीपत्रात भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल नवी मुंबई माथाडी भवन यांचे भव्य स्वागत सत्कार आणि शुभेच्छा समारंभ सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.